एमबीबीएमसी न्यूज 24, मीरा भाईंदर करंट न्यूज 24, गोरखनाथ पवार रिपोर्टर। मी आत्ता आहे राई गावामध्ये, राई आदर्श शाळेमध्ये। आगरे समाज एकता आगरे रिक्षा संघटना मास्तर संघ आयोजित आधुनिक पद्धतीने ॲक्युप्रेशर्स आरोग्य शिबिर रविवार दिनांक 17 मार्च 2024 या दिवशी इथं आयोजित करण्यात आला आहे। तसेच स्थानिक लोकांना याचा चांगला आरोग्य शिबिराचा फायदा होईल या संदर्भात डॉक्टर मनीष पंडित यांची आता आपण थोड्याच वेळात मुलाखत घेणार आहे आणि ते तुम्ही स्वतःही त्याचा आरोग्य शिबिराचा फायदा उचलावा। आगरी समाज एकता और आगरी रिक्षा संगठन मास्टर संघ की तरफ से 17 मार्च 2024 को आदर्श विद्या मंदिर राई शाला राय गांव तन रोड सुबह 10 बजे से दोपहर 1 बजे तक आधुनिक तरीके से एक्यूप्रेशर आरोग्य शिविर का आयोजन किया गया। इस शिविर में मीरा भयंदर के पूर्व नगर सेवक बहुजन विकास आघाड़ी के जिला अध्यक्ष श्री नितिन ठाकुर दादा मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। इसके अलावा अन्य मान्यवर भी उपस्थित थे। इस शिविर के आयोजन में डॉक्टर मनीष पंडित की मुख्य भूमिका थी। शिविर में स्पॉन्डिलाइटिस, एलर्जी, जोड़ों के दर्द, वजन कम करना, स्त्री रोग समस्या, मधुमेह, चमड़ी की समस्या, पैरालिसिस, पार्किंसन डिजीज जैसी बीमारियों पर उपचार किया गया। इस शिविर का 250 से ज्यादा लोगों ने लाभ लिया। अंत में डॉक्टर मनीष पंडित ने श्री नितिन ठाकुर दादा का सत्कार किया और सभी आए हुए मान्यवरों का आभार व्यक्त किया। मास्टर संघ यांच्या अनुषंगाने राई शाळेमध्ये अक्युपंक्चरचा कॅम्प आयोजन केलेला आहे। तो कॅम्प अतिशय चांगल्या तऱ्हेने इथे हाताळत आहेत डॉक्टर मनीष पंडित आणि डॉक्टर अमीन भाई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी बरेचसे असे मान्यवर व्यक्ती इथं उपस्थित राहिले आहेत। माझ्या बाजूला नितिन ठाकूर एक्स हे माझी नगरसेवक आहेत, त्याचप्रमाणे मनोहर म्हात्रे आणि नुकताच मीरा भाईंदर माजीवडा नगरपालिका माजीवडा एरियाचे सिंग साहेब आलेले होते आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण पाहिलीत तर अमित पाटील, कमलेश पाटील, संकेत पाटील, प्रशांत म्हात्रे, केवलरथ पाटील आणि ग्रामस्थ राई बंधू भगिनी यांच्या वतीने हा कार्यक्रम अतिशय चांगल्या तऱ्हेने इथं हाताळला जात आहे। बरेचसे असे लोक आलेले आहेत या कॅम्पचा उपभोग भोगण्यासाठी आणि उत्तरोत्तर हा कॅम्प सक्सेस झाल्यासारखं वाटतं, कारण ऑन द स्पॉट या कार्यक्रमाला एखाद्या पेशंटची एक तपासणी केली आणि त्याला 5 मिनिटात या ॲक्युपेशनच्या दृष्टीने फायदा झाला। म्हणून इतर जे नागरिक आलेले आहेत कॅम्पसाठी तेही खुश झालेले आहेत आणि मार्गदर्शनही चांगल्या तऱ्हेने इथं मिळालेलं आहे। मी मनीष पंडित, डॉक्टर मनीष पंडित यांना विनंती करतो की आपण हे 2 शब्द या कार्यक्रमाविषयी बोलावे। या हॅलो, नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर मनीष पंडित। आज आम्ही इथे या कार्यक्रमानिमित्त सगळे एकत्र झालेलो आहोत। आमचे बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री नितीनभाऊ ठाकूर, आमचे मार्गदर्शक तसेच आमचे गुरु डॉक्टर रोहिदास भोईर साहेब आणि म्हात्रे साहेब, हां मनोहर म्हात्रे साहेब आज इथे सगळे उपस्थित आहेत। आज आम्हाला या गावामध्ये पहिल्यांदाच मेडिकल शिबिर करायची संधी मिळाली, त्याविषयी खूप आभारी आहोत। त्याचप्रमाणे इथे आम्ही मोफत शिबिर, वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे आहेत विना औषधाने कसे लवकर बरे होतील आणि लोकांना त्याचा लाभ कसा होईल या दृष्टिकोनाने आम्ही हा पहिलाच कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। भविष्यकाळामध्ये आम्हाला याचा चांगला रिस्पॉन्स मिळाला तर पूर्ण नितीनभाऊ ठाकूर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने मीरा भाईंदरमध्ये असे अनेक कॅम्प करायचं आम्ही नियोजन केलेलं आहे। यासाठी
आम्हाला सगळ्यांचं एक आशीर्वाद पाहिजे आणि सगळ्यांचं आम्हाला एक प्रकारचं सहकार्य पाहिजे. त्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलो आहे. तर काही चुकलं असेल तर आम्हाला तसं समजून घ्या. आम्ही डॉक्टर आहोत. आम्हाला फक्त औषधांची माहिती आहे, बाकी विशेष आम्हाला माहिती नाही. त्याच्यावर कुठलं काय आमच्याकडे काही चुकलं गेलं काही बोललं गेलं तर आम्ही समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, माझं नाव अमीन अली पंजवानी आहे. लोक मला अमीन भाई म्हणून ओळखतात. एक्युप्रेशर मी करतो, फिजिओथेरापी करतो आणि न्यूरोथेरापी करतो. लोकांच्या घरी घरी जाऊन ट्रीटमेंट करतो. आमची क्लिनिक आहे मंगळवारी आणि गुरुवारी. मी कांदिवलीला जाऊन तिकडे न्यूरोथेरापी करतो आणि लोकांना खूप चांगलं वाटते, ते मला आवडते. लोगों को अच्छा लग रहा है, लोगों के चेहरे पे खुशी देख के मुझे बहुत आनंद आता है. थैंक यू.